नमस्कार मित्रांनो, मी डॉक्टर ओमकार माळी तुम्हाला आज एक्सपोर्ट इम्पोर्ट व्यवसायाबद्दल काय एक्सपोर्ट इम्पोर्ट व्यवसायामध्ये गोष्टी अवेलेबल आहेत, तुम्ही काय करू शकता, विशेषतः महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्र किती समृद्ध आहे अनेक गोष्टींमध्ये ज्या तुम्ही एक्सपोर्ट करू शकता, ज्याच्यामध्ये तुम्ही इम्पोर्ट करू शकता आणि स्वतःचा व्यवसाय कसा सुरू करू शकता. मुळात आज गोष्टी बघायला गेल्या तर महाराष्ट्र ॲग्रिकल्चर या गोष्टीमध्ये खूप सुजलाम सुफलाम आहे. परंतु आज आपण जर बघितलं, आपण म्हणतो की ॲग्रिकल्चरमध्ये खूप गोष्टी आहेत, खूप गोष्टी करण्यासारख्या आहेत, पण आजही दरवर्षी आपला कांदा फेकला जातो, आजही दरवर्षी संत्री खराब होतात, आजही जर बघायला गेलं तर आपले मिल्क प्रोडक्ट्स, दूध हे रस्त्यावर फेकलं जातं. का? कारण त्याला आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये जसा हवा तसा भाव अवेलेबल आहे, पण आपल्याकडे करणारी माणसं नाही आहेत. तर त्याचसाठी एक तुम्हाला सगळ्यांना कळावं की एक्सपोर्ट इम्पोर्ट बिझनेस काय आहे, त्याच्यात काय काय करता येऊ शकतं आणि तुम्ही आपल्या महाराष्ट्रातनं काय काय एक्सपोर्ट करू शकता, आपल्या देशातनं काय एक्सपोर्ट करू शकता. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे एक्सपोर्ट इम्पोर्ट बिझनेस हा एकमेव असा व्यवसाय आहे की ज्याच्यामध्ये गव्हर्नमेंट, भारत सरकार तुम्हाला अनेक गोष्टींचं इन्सेंटिव्ह देते. इन्सेंटिव्ह म्हणजे समजा तुम्ही अगरबत्ती एक्सपोर्ट केली तर अगरबत्ती एक्सपोर्ट करण्यासाठी साधारणपणे तुम्हाला 18% गव्हर्नमेंट तुम्हाला इन्सेंटिव्ह देते. म्हणजेच तुम्ही जर 100,000 रुपयाची अगरबत्ती एक्सपोर्ट केली तर त्याच्यामध्ये 18,000 रुपये तुम्हाला राज्य सरकारकडनं एक्स्ट्रा इन्सेंटिव्ह दिलं जातं. हे आपल्या स्थानिक व्यवसायामध्ये होत नाही. मग खूप जास्त लोक का नाही आहेत एक्सपोर्ट इम्पोर्ट व्यवसायामध्ये? तर त्याचं कारण एकच आहे की लोकांना त्या व्यवसायाबद्दल, एक्सपोर्ट इम्पोर्ट व्यवसायाबद्दल खूप जास्त नॉलेज नाही आहे. नॉलेज कशाचं लागतं? मुळात एक्सपोर्ट इम्पोर्टमध्ये लोक येत का नाहीत, कारण लोकांना भीती वाटते की एक्सपोर्ट इम्पोर्टमध्ये डॉक्युमेंटेशन्स खूप लागतं, पण तसं नाही आहे. मुळात हा खूप सिस्टीम बेस्ड बिझनेस आहे. एकदा तुम्हाला हा व्यवसाय कळला की तुम्ही या व्यवसायामध्ये कधीही कुठल्याही क्षणी कितीही प्रोडक्ट्स एक्सपोर्ट इम्पोर्ट करू शकता. तर आज तुमच्यासाठी मी तेच सांगायला आलो आहे की एक्सपोर्ट इम्पोर्टमध्ये मुळात संधी खूप अवेलेबल आहेत, तुम्हाला बऱ्याचशा गोष्टी करण्यासारख्या आहेत, पण त्या कशा कराव्या? तर मुळात तुमचं एखादं प्रोडक्ट असलं पाहिजे जे तुम्हाला वाटतं तुम्ही एक्सपोर्ट करू शकता, ते इंटरनॅशनल स्टँडर्ड्सप्रमाणे तुम्ही वर्कआउट केलं पाहिजे आणि ते प्रोडक्ट जर तुम्ही घेऊन आंतरराष्ट्रीय बाजारात उतरलात तर विकत घेणारी माणसं अवेलेबल आहेत. जागतिक सर्वेमध्ये असं सांगितलं गेलेलं आहे की चायनाच्या कंपॅरिझनमध्ये का? कारण लोकांना माहिती आहे की चायना हा नंबर 1 देश आहे एक्सपोर्ट इम्पोर्ट बाजारामध्ये. तर त्याच्या कंपॅरिझनमध्ये जर लोकांनी विचारलं की काय कुठल्या देशातून तुम्हाला इम्पोर्ट करायला आवडेल तर भारत हा सेकंड प्रेफरन्शियल देश येतो. परंतु आपल्या देशातला युवा वर्ग, आपल्या देशातला व्यवसाय करणारा वर्ग या बिझनेसमध्ये येण्यासाठी टाळतो आहे. कारण याच्यासाठी मुळात तुम्हाला माहितीच नाही आहे की एक्सपोर्ट इम्पोर्ट व्यवसाय काय आहे, किती सोपा आहे हा व्यवसाय. एकदा जसं बघायला गेलं की आपण लोकल कुठला बिझनेस केला तर लोकल बिझनेसमध्ये तुम्हाला उधारी द्यावी लागते, लोकल बिझनेसमध्ये तुम्हाला वसुली करावी लागते. इम्पोर्ट एक्सपोर्ट व्यवसायामध्ये ह्या सगळ्या गोष्टींचा काहीही प्रॉब्लेम नसतो आणि इतक्या गोष्टी अवेलेबल आहेत एक्सपोर्ट इम्पोर्ट बिझनेसमध्ये. असं नाही की तुम्ही एक्सपोर्ट इम्पोर्ट बिझनेसमध्ये फक्त आणि फक्त गोष्टी एक्सपोर्ट किंवा इम्पोर्ट करू शकता, परंतु तुम्ही सर्व्हिसेस देऊ शकता एक्सपोर्ट इम्पोर्ट व्यवसायामध्ये. तुम्ही लोकांना मदत करू शकता. आपल्याकडे अनेक शेतकरी आहेत की ज्यांना माहिती आहे की माझा माल कोणतरी घेऊन दुसरा माणूस एक्सपोर्ट करतो आहे. तुम्ही अशा लोकांना मदत करू शकता त्यांच्या नावावर एक्सपोर्ट करण्यासाठी आणि ह्याच्यामध्ये तुम्हाला खूप जास्त मार्जिन मिळू शकतं. तुम्हाला काही गोष्टी, ठराविक गोष्टी तुम्हाला समजून घेणं गरजेचं आहे जे कुठल्याही व्यवसायासाठी लागतं. परंतु एक्सपोर्ट इम्पोर्ट व्यवसायामध्ये तुम्हाला, म्हणजे मी सांगू शकत नाही की किती लेवलला गोष्टी अवेलेबल आहेत. गव्हर्नमेंट आपल्याला सपोर्ट करते, कारण जेव्हा सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे एक्सपोर्ट इम्पोर्ट बिझनेसमध्ये जेव्हा तुम्ही येता, तुम्ही काही गोष्टी एक्सपोर्ट करता तर तुम्ही आपल्या देशाची GDP वाढवताय. तुम्ही बाहेरच्या देशातला पैसा आपल्या देशात आणताय आणि त्याच्याचमुळे आज अशी पोझिशन आहे की चायनामध्ये दिवसाला एकदा किंवा बऱ्याच वेळा दिवसातनं 2 एक नवीन करोडपती ॲड होतो, पण अनफॉर्च्युनेटली भारतामध्ये 7 महिन्यातनं 1 एक नवीन करोडपती ॲड होतो. याचं कारण आहे चायना हा जास्तीत जास्त व्यवसाय बेस करणारा बिझनेस आहे ज्याच्यामध्ये एक्सपोर्ट इम्पोर्टचा खूप मोठं प्रमाण आहे. तर तुम्ही या संधी मिळवू शकता, तुम्हालाही या गोष्टी येऊ शकतात, तुम्ही हे गोष्ट करू शकता. फक्त तुम्ही विचार करायला हवा की मला एक्सपोर्ट इम्पोर्टचा व्यवसाय करायचा आहे. एक्सपोर्ट इम्पोर्ट व्यवसायामध्ये संधी तर आहेतच, पण त्याचबरोबर तुम्हाला त्याच्यात एक वेगळं स्टेटस मिळतं. एक्सपोर्ट इम्पोर्ट व्यवसायामध्ये तुम्हाला एक वेगळं लोकांकडनं, लोकांचा तुमच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलतो.
तर तो दृष्टिकोन तुम्हाला बदलायचा असेल, तुमच्यासाठी खूप पैसे कमवायचे असतील, आणि हा एक मुळात असा व्यवसाय आहे की ज्याच्यामध्ये तुम्हाला ज्ञान, इंटरनॅशनल एक्सपोजर, पैसा आणि एक वेगळं स्टेटस. म्हणजे आजही आपल्याकडे एक्सपोर्ट इम्पोर्ट लायसन्स एखाद्याकडे असेल तर त्याकडे खूप एका वेगळ्या नजरेने बघितलं जातं. पण काही ठराविक लोकं आपल्याला नवीन लोकांना येऊन देत नाही आहेत, तर त्याच्यासाठी आज तुम्हाला मदत करण्यासाठी इम्पएक्सपर्ट्स तुमच्यासाठी अवेलेबल आहे. इम्पएक्सपर्ट्सच्या बरोबर या. आम्ही तुम्हाला गॅरंटी देऊन सांगतो की तुमचा स्वतःचा एक्सपोर्ट इम्पोर्ट व्यवसाय चालू होईल. आम्ही तुम्हाला गॅरंटी देऊन सांगतो की तुम्हाला तुमचं जर ॲग्रिकल्चरमध्ये तुम्ही काही एक्सपोर्ट केलं तर तुमच्या पेमेंटची गॅरंटी पण आम्हीच घेतो. असं करणारे भारतातली ही एकमेव संस्था आहे. तर आम्हाला जॉईन व्हा, आमच्या साथीला या. तुमचा व्यवसाय चालू करून देण्याची जबाबदारी आमची. तुम्ही व्यवसाय चालू करा, तुम्ही काम करण्याचं मनात आणा, त्याचं पुढचं सगळं काम आम्ही बघू. आणि अशी कुठलीही संस्था या भारतात नाही आहे की जी पेमेंटची गॅरंटी देते. आम्ही तुम्हाला लिखित पेमेंटची गॅरंटी देतो. फक्त एकच तुम्हाला करावं लागेल की तुम्हाला डिसाईड करायला लागेल की मला या व्यवसायात यायचं आहे. काही गोष्टी तुम्हाला समजून घ्याव्या लागतील, काही गोष्टी तुम्हाला शिकून घ्याव्या लागतील. एकदा का शिकलात की तुमचा यशाचा मार्ग तुमच्यासमोर मोकळा उभा आहे. एक्सपोर्ट इम्पोर्ट व्यवसायात या आणि बऱ्याच संधी मिळवा. इम्पएक्सपर्ट्सला जॉईन करा. धन्यवाद. मी तुमचा ओमकार माळी. या गोष्टी तुम्हाला सांगायला आलो होतो. या व्यतिरिक्त काही तुम्हाला गरजेत लागलं तर आमचं वेबसाईट आहे, त्या वेबसाईटवर तुम्ही येऊ शकता. आमचा कॉन्टॅक्ट नंबर तुम्हाला खाली दिलेला आहे, त्या कॉन्टॅक्ट नंबरवर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता. आणि आमच्या बरोबर या एक्सपोर्ट आमची संस्था 38 वर्ष जुनी संस्था आहे. आणि मुळात आम्ही एक्सपोर्ट इम्पोर्टमध्ये ट्रेनिंग करतो. आम्ही एक्सपोर्ट इम्पोर्टचे सर्व्हिसेस देतो. आम्ही एक्सपोर्ट इम्पोर्टमध्ये सर्व्हिसेस देतो. आम्ही एक्सपोर्ट इम्पोर्टमध्ये ट्रेडिंग करतो. तर एक्सपोर्ट इम्पोर्टचे जे काही ॲस्पेक्ट्स आहेत त्या सगळ्या ॲस्पेक्ट्समध्ये आम्ही इन्वॉल्ड आहोत. आमच्या साथीला या, एकत्र काम करूया, एकत्र जोडूया आणि भारताला एका वेगळ्या लेवलला घेऊन जाऊया. चला तर स्वतःचा एक्सपोर्ट सुरू करूया. जय हिंद, जय महाराष्ट्र.